सोनेरी सुखाचे कुणी मांडले आज कोण जिंकले हरवले कवड से मिळून ते शोधले एकमेकांना काय हवे जे हवे सगळेच आणले तुझ्यासाठी छान वाटतंय नाही हो किती गोड आहेत रे नाना माई किती सपोर्ट करतात ते अरे नानांची फार इच्छा होती की आपल्या घरात कोणीतरी गायक वादक लेखक डान्सर पेंटर असं काहीतरी व्हावं पण कोणाकडेच तसं काही नाही हा म्हणजे मी तसं गिटार वाजवतो पण ते आपलं हाऊस म्हणून काम चालवू दादा पण थोडं बहुत पेंटिंग करतो पण ते आपलं तेवढंच म्हणून तुझ्या डान्सच्या आवडीमुळे सगळे खुश आहेत आणि तुझं गिफ्ट हे अगदी अप्रोप्रिएट आहे नटराजाची मूर्ती सत्य शिव आणि सुंदराचा साक्षात रूप त्याची पूजा करूनच सुरुवात केली आहे यश मिळू दे मला नृत्यातही आणि प्रत्यक्ष आयुष्यात आणण्यातही आदित्य आपण नानामाईंच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करायच्या आणि आपल्या मुलांना सुद्धा त्यांच्यासारखे संस्कार द्यायचे हो ना हो आई तुला आमची आठवण येत होती का ग अग म्हणजे काय येणारच ना आणि मला तुमची ना सकाळच्या वेळी खूप आठवण यायची म्हणजे युनिफॉर्म बरोबर असतील ना टाइम टेबल व्यवस्थित लागला असेल ना डबे घेतले असतील ना बरोबर तुम्ही आणि वेण्या व्यवस्थित घातल्या असतील की नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही भांडत नसाल ना असं टेन्शन असायचं मला सारखं रोज यायची मला आठवण तुमची भांडणं माहिती आहेत ना मला कसे होतात ते भांडला नाहीत ना रे नाही म्हणजे कमी भांडत होतो हो पण आई मेघना काकूंनी ना आमचं सगळं मस्त केलं पण मध्ये तुझी आठवण आली ना की रडू यायचं असं होत बाळा कधी कधी पण आता आले की नाही मी परत हो आता छान वाटतंय आई उद्या मला डब्यात भेंडीची परतलेली भाजी हवी आहे हो ग बाई तीच देणार आहे मी तुला मला माहिती होत मी आल्या आल्या तुझी ही डिमांड असणारच आहे आई आणि आम्ही शाळेत निघताना मेघना काय विचारची माहितीये का काय कडप्पा घेतलात का कडप्पा म्हणजे कडप्पा म्हणजे कंपास डबा आणि पाण्याची बाटली अरे वा मस्त आहे हा शॉर्ट फॉर्म आई तू किती शिकलेस ग का आता मी माझी आईवर निबंध लिहिते ना मला त्याच्यात लिहायचंय हमली ग्रॅज्युएट म्हणून म्हणजे अग बरली बी ए अच्छा आता काय लिहू हे आईलाच काय विचारतेस तुला काय वाटत ते लिहि ना हे काय मग मी एकच वाक्य लिहिणार ना मला माझी आई खूप खूप आवडते साक्षी तू असली ना आपले बाबा म्हणतात
की माझ्या मुलांची आई खूप समजूतदार आणि शहाणी आहे. ए काय पण अगं हो बाबा म्हणतात तसं. ग बस ठीक आहे. मग आज पहिला दिवस ना डान्स क्लासचा. हो कसं वाटतंय? मस्त. पण ऍक्च्युली क्लास अटेंड करून आल्यावर कळेल कसं वाटतंय ते. करेक्ट. वेळेवर जा काय. हो ऍक्च्युली मला आवडलं असतं तुला सोडायला यायला. नको रे आदित्य, मी काय लहान आहे का? लहान नाहीयेस पण कौतुक आहे ना मला तुझं. अच्छा एनिवे नीट जा. हो ऑल द बेस्ट. थँक्यू. अरे हो आणि तुला घुंगरू वगैरे काही काही घ्यायला पैसे लागतील ना. थँक्यू फॉर दिस अँड फॉर एव्हरीथिंग. भूल गए मैडम आप. क्या दोस्ती का उसूल? दोस्ती में नो सॉरी नो थैंक यू. ओह अरे अब हम मियां बीवी हो गए तो क्या हुआ, दोस्ती अब भी बरकरार है ना? बाय बाय. विजया मला जरा पटकन रवा दे ग काढून. काय करताय? अगं मेघनाचा डान्स क्लास आज पहिलाच दिवस आहे ना, मग गोडाचा शिरा करून देते डब्यात तिला. नाही जाऊन येऊन 2-3 तास तरी जातील, मग भूक लागेल तिला वाटेत. नाही नाही पण माई मी ऑलरेडी मेथीचे पराठे आणि छुंदा करून ठेवलाय, डबा भरून देते. अगं बाई हो का? वा 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 छान छान वाटलं ऐकून. तसं नाही हो आता मी नव्हते तर तिने पण मुलांसाठी खूप केलं ना. दुपारी गरम गरम पोळ्या करून द्यायची ती मुलांना. आणि तिने केलंय म्हणून नाही पण आता डान्स क्लास आहे म्हटल्यानंतर डबा लागणारच ना म्हणून करून ठेवला. छान छान. तुम्ही जावा जावा एकमेकींना समजून उमजून सगळं सांभाळून घेताय ना, त्यामुळे माझी एक मोठी काळजी मिटली. हो आणि ती तुम्हाला ड्रेस घालून वॉकला नेते म्हणजे आमची काळजी मिटली. आली का पुन्हा तुझी गाडी वॉकवर? सगळे नुसते छळताय मला त्या वॉकवरून. बरं चहा देऊ तुम्हाला? नको सोडलाय मी आता. अशी तुझ्या कशी नमस्कार करा यशस्वी हो मनासारखं सगळं काही शिकायला मिळू दे. माझा येतोच आशीर्वाद. उत्तम रियाज कर, उत्तम नृत्य कर, तुझं नृत्य इतरांना प्रेरणादायी ठरू दे. मुख्य म्हणजे लग्न केल्यानंतरही मुलींना आपल्या मनासारखं करिअर करता येतं, कलेची उपासना करता येते. अनेक मुलींनी सिद्ध केलंय, तूही त्यापैकीच एक आहेस हे सिद्ध कर. आणि आता तू माईच्या वॉकवर अहो आणि संजीवनी तू ही रियाज करते की नाही यावर लक्ष ठेवायचं. हा ही आयडिया मस्त आहे बरं का. म्हणजे कसं पारडं एकदम समान झालं तर मलाही नाही हिलाच दटावण्याची संधी मिळेल. चालेल नको 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 ग आमच्या पाया नको पडू सगळं. आम्ही काही एवढ्या मोठ्या नाही आहोत तुझ्यापेक्षा. खरं सांगू का माई, ही आम्हाला ताई म्हणते ना ते पण नाही आवडत मला. पण आता म्हणतेस तर म्हण हा, म्हणजे तेवढीच जरा ताईगिरी करण्याचा चान्स आम्हाला. मेघना आणि ऑल द बेस्ट. थँक यू सो मच. बर मेघना तुझा कडपा घेतलास ना? कडपा? हो माई हिनेच मुलांसाठी शोधलेला शब्द आहे हा. कडपा म्हणजे कंपास डबा आणि पाण्याची बाटली. अगो बाई हो का? आणि आता डान्स क्लासला जाते तर पेन पेन्सिल वगैरे पण लागेलच ना हिला. आमच्या वेळी पेरूचा पापा होता तस. काय पेरूचा पापा? अगं पेन रुमाल चाव्या 5 पाकिट तस. पण मला नुसतं कडपा घेऊन नाही चालणार, नॅपकिन आणि घुंगरे जोडावे लागतील ना. म्हणजे कडपा नगू. कडपा नगू हे फारच आवड आहे हा. पण त्याचा पण कडण घुपा करूया ना. अरे ये होईना बात. आता कसं डान्सच्या क्लासला जातेस असं वाटतंय काही. बरं चला चला उशीर झाला. चला पहिल्या दिवशी उशीर नको.
ऑल द बेस्ट. थैंक यू. चला येते राणे काकू. बाय बाय. ही कुठे निघाली? अहो तिच्या डान्स क्लास आजचा पहिला दिवस आहे ना, तिथे गेली. पण माई कमाल आहे तुमची. अहो आता कशाला हिला डान्स बिन्सला पाठवलं? आता शिकून थोडीच मोठी डान्सर होणार आहे ती, त्यासाठी चांगली 5-7 वर्ष लागतात. आणि पुढच्या 1-2 वर्षात मूल झालं ना की सगळं संपलं. अहो पण आता जमाना बदललाय, त्याप्रमाणे आपल्याला चालायला हवं की नाही? आणि लग्न झालं म्हणजे सगळं संपलं असं थोडंच आहे. तिच्या अंगात कला आहे, त्या कलेचा पण आदर करावा. शिकू दे किती शिकायचे ते, नाही का ग? नाही माई, मला काही पटत नाही हे. अर्जू, आदित्य गेला का ग ऑफिसला? हो का ग? रंजनशी बोलायचं असणार हिला स्काईपवर. आणि तुझा लॅपटॉप बिघडलेला असणार, ओळखले की नाही मी? हो ना. चल अमितचा लॅपटॉप आहे, देते मी तुला. ये आहे. चल काय करायचं हो, काय करायचं? मी शब्द दिलाय, मी चिडणार नाही, चांगला वागणार, पण हे लोक मला नाही वागू देत हो. काय करायचं तुम्हीच सांगा आता. अहो आता काय झालं? खूप काही झालंय हो, खूप काही झालंय. लोक आपल्या अकला गहाण कशा टाकतात, का टाकतात खरंच कळत नाही हो. आता कोणी टाकल्या गहाण अकला? माफ करा, आपली व्याही अख्ख्या खानदानानी अकला गहाण टाकल्यात हो. काहीतरीच काय बोलताय? होय हो. काय झालं तरी काय असं? तुमच्या आणि त्यांच्या सर्वात लाडक्या कोण आहेत? तुमच्या कन्या मेघना, त्यांनी डान्स क्लासला जायला सुरुवात केली हो. अहो मग चांगलंच आहे की? अहो तिच्या अंगात कला आहे तर शिकू द्या ना. अहो उलट तिच्या घरच्यांचं आपण कौतुक करायला पाहिजे. मी यांना शब्द दिलाय हो, यांना वावगं काही बोलणार नाही. पण आता तुम्हीच बघा. अहो तुम्ही नका हो त्यांच्यासारखं वागू, तुमच्या व्याहांसारखं नका हो वागू. कौतुक का करताय हो तुम्ही? अहो मेघना लहान होत्या तेव्हा गोष्ट वेगळी होती. घरात कोणी पाहुणे आले की आपण म्हणायचो जरा डान्स करून दाखवा हो. पण आता त्या नाही, आता मोठ्या झाल्यात त्या, हो की नाही? संसार सुरू झालाय त्यांचा, मुलाबाळांचा विचार नको का करायला? हा मला ना माफ करा, मी नाही चिडणार नाही. हा नाही चिडणार नाही मी, पण हात जोडतो तुम्ही त्यांच्या व्यायांच्या होला हो म्हणू नका, नाहीतर मला पुन्हा काय करावं लागेल? हा हात जोडतो. हा राग नाही, रागवणार नाही. काय ग माई, अशी का तोंड वाकडं करून बसलीस? राणे काकूंवरून ना. मग काय, उगीच काहीतरी खुसपट काढत बसतात. लग्न झालं म्हणजे बायकांचं आयुष्य संपलं का करिअर संपलं? आता ते हेमा मालिनी बघ, 2-2 जावई आले पण अजूनही गाजवते ना स्टेज. अय्या माई सॉलिड नॉलेज आहे तुला पण, जावई बिवई वगैरे. मग रोज पेपर वाचते मी, सगळ्याची माहिती आहे मला. मुद्दा काय आहे, हेमा मालिनीचं लग्न झालं, तिला जावई आले तरी सुद्धा स्टेज गाजवते की नाही आपली नृत्यकला सादर करून, आणि एवढं करून आदर वाटतो की नाही तिच्याबद्दल, कौतुक आहे की नाही आपल्याला तिचं? अगं माई तुझं सगळं बरोबर आहे, पण अगं म्हणजे काही लोकांना ना त्यांच्या चौकटीच्या बाहेर यायचंच नसतं. राणे काकूही त्यातल्याच आहेत असं समजूयात, सोड ना तू तरी. नाही नाही, आणि हा की नाही ट्रेंडच आहे. लग्न झाल्यानंतर कुणी काही अशी स्टेप घेतली ना की आता, असं प्रश्न विचारणारे असतातच. म्हणजे अगदी स्वतःला आधुनिक आधुनिक म्हणवून घेणारे लोक सुद्धा विचारतात असं. म्हणजे लोकांना असं वाटतं ना की लग्न झालं की संपलं, आता आता फक्त संसार. नाही आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ना माई, तुम्ही अर्जुला सपोर्ट करता ते आहेच आहे, पण तुम्ही मला आणि मेघनाला सपोर्ट करता ना तो खरंच खूप ग्रेट आहे. चल म्हणजे मानलं तुम्हाला. पुरे. आणि मी सुद्धा. हा ग बोलत काय बसली आहे, मला अर्जंट फोन यायचा आहे, बाय. पळा पळा, सतत घाई असते कसली तरी. पण माई खरंच हा, तुम्ही की नाही सासू कमी आणि आई जास्त आहात.
चढ़वा चढ़वा अजून हरभराचे चढ़ाव चढ़वा मला खरच अमितची शपथ ते उद्योग नाही वाटतात हां जा चहा कर आपल्यासाठी आदित्य प्लीज तो कंगवा उचलून देना तुला काय झालं अरे काय नाही रे पहिला दिवस होता ना आज खूप जोशात नाचलो बरं दोनच छोटा स्टेप्स होत्या पण इतक्या जीव तोडून नाचत होता सगळ्या जणी त्यात जरा लचक भरली जस्ट प्लेन जाईल निघून देख ना ती स्टेप करून दाखव ना एकदा एकदाच एकदा पण ना मजा आहे है ना अरे पण म्हणजे माझी सजा आहे सजा अरे हो अरे खरच म्हणजे अगं तुला आदित्य तमारे माटी गुड न्यूज काय झालं आज तुला वॉकला बुट्टी काय सांगतोस काय का 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 अहो मेघनाच्या डान्स क्लासचा काल पहिला दिवस होता ना तरी काय झालं अहो नाचून नाचून अंग दुखतंय तिचं काय ग अजून झोपूनच आहे बरं झालं चला मार 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 आणखी थापा मार एक दिवस नाचून जर अंग दुखा लागलं तर काय बघायलाच नको ना जर आपली लचक भरली होती त्यांनी आपला राईचा पर्वत करून ठेवला माय चला जायचंय वॉकला अगं राहू दे तुझी बरं नाही ना तुला जाऊ नको रे तू लगेच तुझी पावलं जड झाली बघ तू काय ते बुट्टीचं गाजर दाखवलं हुरळली लगेच ती ओ तू मी जरा मजा आरसू कशी असते रे टेम्पलीस टेम्पलीस हा ती शुरपणके सारखी नेऊन दाखव त्या दुकानदाराला ते शूज अगं आता 8 दिवस नाही घेतले आम्ही आणि पूर्ण सोल निघतो म्हणजे काय लगे अर्थ आहे का अरे ओ माई मी विचारलं होतं त्या दुकानदाराला कि पावसाळ्यात चालतील ना हे शूज म्हणून अगं पण मुळात मी म्हणते विचारण्याची गरजच काय आता पावसाळ्यात बाई शूज घेलाय ते म्हणजे पावसाळ्यातच वापरायचं की नाही तिला मग आणि नसतील चालत तर त्याने सांगायला होतं की नाही आपल्याला की बाई हे शूज पावसाळ्यात नाही चालणार तुम्हाला नसते घेतले आपण बरोबर आहे मग मेघना तू एक काम कर त्या दुकानदाराला म्हणावं हे शूज तरी बदलून दे नाही तर पैसे तरी परत दे बरोबर अगं पैसे कुठले परत देतोय तो त्याच्या डोक्यावर बसून ना बदलूनच घ्यायला हवेत आपल्याला ते बरं कुठून घेतले होतेस प्रॉपर दुकानातूनच घेतले होते ताई आता त्यालाही काही अर्थ नाही म्हणा लोकांना लुबाडायचं असेल ना तर काय कुठेही लुबाडतात रिसीट घेतलीयस का नीट ठेवलीयस ना हो हो घेतलीय बहुतेक अरे देवा थांबा मी बघते ए अगं मेघना आम्ही सगळे चहासाठी थांबलो चहा घे आणि मगच जा आणते मी चहा बस नको टेन्शन घेऊस इतक चपला घालून जाऊ ग फिरायला नाही सापडते का नाही ना रे तू दुकानदाराकडनं रिसीट घेतली होतीस का त्या शूजची हो घेतली होती बरं तुला आठवते का कुठे ठेवली होतीस ते नाही आता रे शोध इथेच कुठेतरी असेल टेन्शन नको घेऊ ए सापडली थँक गॉड
मला सोडशील आता दुकानापाशी? अरे बस का, चल. थँक गॉड सापडली. चलो चल. अहो एक उभा शब्द मला मिळालाय प्राधान्य, पण त्याला आडवा शब्द मला मिळत नाहीये. सच्चेपणा खरेपणा ह्याच्यावर आहे. प्रा पासून आहे. एक दोन तीन चार पाच सहा 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 आहेत. सहा अक्षर. प्रामाणिकपणे सांगू? होय हो सांगा ना लवकर. सगळं सोडवायचं आहे अजून मला. प्रामाणिकपणा. अगं बाई ओके लक्षात आहे किती सोपं आहे शी. प्रामाणिकप. जेवायला बसायचं का माई? आली का मेघना? आली का? नाही आली नाहीये पण येईल इतकेत. पानं घेते मी तोपर्यंत. कशाला बस तोपर्यंत. ती आली की घेऊ आपण पानं. गेले खरी माझे बूट घेऊन त्या दुकानात, पण काय करते कोण जाणे. हो आणि ही काय आपल्या आर्चू सारखी ताडफाड नाहीये. जरा ना अशी सॉफ्टी सॉफ्टीच आहे. नाही तो काहीला दाद लागू द्यायचा नाही. फार तर सोल लावून देतो म्हणेल. आणि मुळात हिने विचारलं होतं का घेताना, पावसाळ्यात चालतील का शूज? या गा आली. काय झालं? काय म्हणतोय बूटवाला? नाही म्हणाला. पैसेही देणार नाही आणि शूजही बदलून देणार नाही. हा फक्त सोल लावून दे. बघितलं? फक्त सोलचीच गॅरंटी आहे. डोंबल माझ. कोंबडी गेली चुलीत आणि मसाल्याची म्हणे गॅरंटी. याला काय अर्थ आहे? हसायला काय झालं तुम्हाला? राणे का कोणी सांगितलं का म्हण? तेवढं बरोबर कळलं. हा तेवढं बरोबर कळलं. हा सगळा लबाडपणाच झाला ना म्हणजे. आता एकाच पार्टची कधी कोणी गॅरंटी देत का? लबाड कुठला? हा म्हणजे मतलबीपणा झाला. हो म्हणजे स्वतःचे व्यवहार मात्र अगदी चोख, बाकी सगळं कानाड करायचं. हे म्हणजे एक प्रकारचं राजकारण झालं नाही का? छे. आणि विचारलं नाही म्हणून काय झालं? हे काय आर्ग्युमेंट झालं? कारण त्याचं दुकान त्याने व्यवस्थित द्यायला नको. खोटेपणा सगळा.